अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील कदनाईक माध्यमिक विद्यालय या ठिकाणी बंध मैत्रीचे 10वी बॅच माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। तब्बल 30 वर्षानंतर या माजी विद्यार्थ्यांनी बंध मैत्रीच्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक एक करत सर्वांना जोडत या मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्याला सन 1993-94 या वर्षाच्या बॅचचे सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि आचार्य गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे शाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत जुन्या आठवणींना उजाळा दिला। हे परमेश्वरा, झाडाची छाया तू, आईची माया तू, मदतीचा हात तू, दयेचा दाता तू, तुझे गोड गीत गाती चिमन पाखरे, जेथे जातो तू माझा सांगाते, परदुःख करू दे, मदतीला धावू दे, सेवेची बुद्धी दे, रक्षणास शक्ती दे, सुविचारांच्या वर्तनाने जगाला वाचवी, जेथे जातो तू माझा सांगाते, अनेक दुसरे न मागणे, दया क्षमा शांती ने स्वर्ग येथे निर्मू दे, सर्वांच्या हृदयी दिसो तुझे रूपरे, जेथे जातो तू माझा सांगाते। विद्येची देवता शारदा देवीचे या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे। आणि माझ्या थोडं रिलॅक्स हो। एकदा काय झालं, एक कार्यक्रम घेतला मोठा, खूप लोक जमले आणि तो कविता म्हणत होता। कविता म्हणत असताना खूप कविता झाली, लोक कंटाळले, उठायला लागले, सर्व काही झालं, पण तो बोलणारा काही थांबायचा नाही।
मग एक दांडगा पैरवाना मोठा उभा हे मोठा दांडगा सोटा घेतला आणि लागला फिरायला इथे तो बोलला लागला घाबरायला तो बोलणारा घाबरायला तथा तथा पप्पा करायला लागला तो काय म्हणाला नाही नाही तुम्ही चालू द्या म्हणे तुमचं बोलणं चालू द्या पण तुम्हाला इथे कोणी बोलवलं आणि कोणी अध्यक्ष याला मला सांगा म्हणतो अशी वेळ माझ्यावर झाली मित्रांनो असं तर मला वाटतंय तुम्हाला असं वाटलं असेल की यांना जास्त बडबड करायची सवय आहे जास्त बडबड करते मुलांना अध्यक्ष देऊन टाकायचं हा चलाखी म्हणत मी केला असेल असं मला वाटत असो बोलेन ही इथली शाळा शिक्षक फारच उत्साहाने कर्तव्यगार आहे खरं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मी या शाळेत आलो या शाळेचं स्वरूप म्हणजे शाळा नव्हतीच बकऱ्याचा अड्डा होता पत्त्याचाही अड्डा होता आणि संध्याकाळी बाटली चालायची इथे अशा आणि त्यामध्ये मी आलो नांद्रा शाळेमध्ये नांद्रा माजीला मी गेलो त्याच्यामध्ये चैतन्य पाहिलं ते कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड यांनी कधी जात पाहिली नाही पात पाहिली नाही डोनेशन पाहिलं नाही काही पाहिलं नाही पण तो खरोखर वसतिगृहातल्या विद्यार्थ्याची सेवा करतो वसतिगृह चांगलं चालवतो ते गुण माझ्यामध्ये हिरून त्यांनी मला अचानक प्रमोशन दिलं ध्यानीमानी मी असताना आणि या शाळेत आल्यानंतर नांद्रा शाळेमध्ये खरंच तशीच परिस्थिती होती पण आज ती शाळा खरोखर एक अलौकिक शाळा अशी झाली आणि गेले 5 वर्षापासून मी त्या शाळेच्या संपर्कात आहे याही शाळेच्या संपर्कात आहे मला एक वेळ आहे फक्त झाडं लावण्याचं या झाडाला मी परमेश्वर मानतो आणि त्यामध्ये झपटल्यासारखं काम करतो आणि झाडाचे जोपासणारे जे विद्यार्थी हे माझं दैवत आहे असं समजून मी माझ्या आयुष्याचं गणित विश्वासवर असले सगळे माझी मुलं या नात्याने मी बोलतो या आनंदाने आपण एक या ठिकाणी कौटुंबिक म्हणून आलो ऋण भरपूर आहेत मातृऋण पितृऋण आचार्य ऋण कौटुंबिक ऋण सामाजिक ऋण आणि राष्ट्रीय ऋण त्यापैकी आज तुमच्या बंधनाचा मित्रांच्या बंधनाचा जो सोहळा होत आहे हा कौटुंबिक सामाजिक ऋणाचा होत आहे अतिशय आनंद होतो मी जास्त काही बोलणार नाही मी माझ्या तासांना शिकवताना कंटाळले असाल पण आता कंटाळू नका मी ज्या 2 गोष्टी सांगणार त्या लक्षात ठेवा फक्त 2 गोष्टी सांगणार आहे जास्त बोलणार नाही पहिली गोष्ट माझं जे आहे हे माझं नाही याच्यामुळे खूप असं कोणाचं काम आहे ही माझी शिकवण तुम्ही लक्षात ठेवा कान उघडून हृदय उघडून शिकवण ठेवा आणि आजपासून आतापासून लक्षात ठेवा काल गेला भूतकाळ विसरून जा आता वर्तमान काळ तुमच्या हातात आहे कळणं आसान होत आहे करणं कठीण होत आहे खूप बोलता खूप बोललं जातं चांगलं बोललं जातं चांगलं आहे बरोबर आहे अतिशय आदरणीय पण करणं कठीण होत आहे करते माझ्या जीवनामध्ये सेवाभाव वृत्तीला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे आणि अतिशय अभिमानाने आनंदाने मी म्हणेन की सेवाभाव वृत्ती ठेवा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी नाही हे माझे आशीर्वाद सर्वांना मी काहीच जास्त बोलणार मी काही नाही फक्त एक गीत म्हणून दाखवतो आता या ठिकाणी आपल्या डीएस पाटलांनी शाळेवरचं गीत म्हटलं मी संतांच्या वरचं महाराष्ट्रातल्या असलेल्या संतांच्या वरचं एक गीत म्हणून दाखवतो हा माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी धन गाथा ज्ञानेश्वरी धन गाथा ज्ञानेश्वरी अनुभव अमृताचे शब्द कल्होळ प्रेमाचे सर्व सुखदायीनाचे हो माझ्या श्रीमंत माहेरी हो माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी नाथ सांगे भागवत करी भारुड नाचत ऐसे आम्ही भाग्यवंत हो माझ्या श्रीमंत माहेरी ओ माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी केर काढी चक्र पाणी श्रीखंड भरतो पाणी नामा नाचतो अंगणी ओ माझ्या श्रीमंत माहेरी ओ माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी दास बोध करी मना रंग येतस जीवना रास बोध करी मना रंग येतस जीवना
नंदवन भुवना हो माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी धन गाथा ज्ञानेश्वरी धन गाथा ज्ञानेश्वरी माझ्या माहेराची महती नांदे लक्ष्मी सरस्वती वाचस्पतीची वसती हो माझ्या श्रीमंत माहेरी ओ माझ्या श्रीमंत माहेरी धन गाथा ज्ञानेश्वरी या ठिकाणी एकत्र आला खूप आनंद झाला या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.